जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून प्रजासत्ताक दिन उत्साहामध्ये साजरा करण्यात आला. जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. येथील पोलीस मैदानावर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी विविध पथकांनी सलामी देत पालकमंत्र्यांचं स्वागत केलं. जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा परिषद अध्यक्ष उत्तमराव वानखेडे, पोलीस अधीक्षक यश चैतन्य यांची प्रमुख उपस्थिती होती. सरकारने जाहीर केलेली 2 लाख रुपयांपर्यंत एका व्यक्तीला त्याचे कितीही खाते असतील तरीही तिथपर्यंतचे कर्जमाफी देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला. या पुढे देखील मला सांगायला मनापासून आनंद आहे की 2 लाखाच्या वर जरी कुणाची काही रक्कम थकीत असेल तर ती रक्कम भरून 2 लाखापर्यंतची कर्जमाफी देण्याच्या दृष्टिकोनातूनचा एक नवीन शासन निर्णय सुद्धा लवकरच त्या ठिकाणी येईल. एवढंच नाही तर ज्यांनी प्रामाणिकपणे कर्ज भरलेलं आहे अशा प्रामाणिक कर्ज भरणाऱ्या लोकांना सुद्धा प्रोत्साहन देण्यासाठी अंदाजे 50,000 रुपयापर्यंत त्यांना प्रोत्साहित करण्यासाठीची रक्कम सुद्धा या प्रामाणिक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा देण्याचा निर्णय लवकरच होईल अशा पद्धतीचं मी या निमित्ताने सुद्धा माझे विचार व्यक्त करत आहे.